हाय फ्रेंड्स, वेलकम टू आम्ही सारे खवैये। मी शेफ निलेश लिमये आणि आज सुद्धा मी तुम्हाला मस्त रेसिपीज करून दाखवणार आहे। पण त्या अगोदर मला तुम्हाला एक स्टोरी सांगायची आहे। स्टोरी अशी आहे की साऊथ अमेरिकेमध्ये कार्वर नावाचा एक सायंटिस्ट होऊन गेला, कृष्णवर्णीय होता। पण साऊथ अमेरिकेमध्ये पूर्वी खूप शेंगदाणे उगवायचे आणि त्या शेंगदाण्यांचं काय करायचं अशा तिथल्या शेतकऱ्यांना खूप मोठा प्रॉब्लेम होता। काय केलं या सायंटिस्टनी, शेंगदाण्यापासून ऑलमोस्ट म्हणजे लिटरली 65 प्रकार शोधून काढले। अगदी खाण्याच्या रेसिपीजपासून ते भिंतींना रंग लावण्यापर्यंत सगळे उपयोग त्यांनी त्या शेंगदाण्यापासून शोधून काढले। आणि लिटरली फक्त या एका शेंगदाण्यापासून त्यांनी क्रांती घडवली। तिथली इकॉनॉमी सुधारली, कारण तिथे शेंगदाणे उगवायला लागले, लोक नंतर ते एक्सपोर्ट व्हायला लागले आणि ऑफकोर्स रेस्ट इज ऑल हिस्ट्री। तितकीच ताकद मला असं वाटतं या सोयामध्ये सुद्धा आहे। कारण म्हणजे काय की नुसत्या सोयापासून आपल्या प्रकृतीसाठी एवढं काही व्हॅल्युएबल आणि उपयुक्त आपल्याला मिळू शकतं याची तुम्हाला कल्पना नाही आहे। आणि मला असं वाटतं की मला सुद्धा जसं जसं मी याच्याबद्दल अभ्यास करत होतो तसं मला ते पटायला लागलं। पण एवढ्या मोठ्या 65 रेसिपीज तर नाही, पण आज मात्र मी तुम्हाला 2 रेसिपीज नक्की देऊ शकतो। सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला। माझी पहिली रेसिपी असणार आहे मस्त सोया चंकचा शाही पुलाव। माझं साहित्य सगळं तयार आहे, तिकडे पाणी सुद्धा उकळत आहे। पण हे सोया चंक्सला कसं ट्रीट करायचं, म्हणजे सोया चंक्स एक्झॅक्टली कसे आपल्याला या रेसिपीमध्ये वापरायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। सुरुवातीला यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते पाहून घेऊ। सोया चंक्स शाही पुलावसाठी आपण साहित्य घेतलेले आहेत सोया चंक्स, नंतर बारीक चिरलेला कांदा, भिजवलेला तांदूळ, तसंच आपण घेतलंय तूप, दही घेणार आहे आपण साधारणतः अर्धी वाटी, आले लसणाची पेस्ट, जिरं पूड, शाही जिरं, नंतर लवंग, तमालपत्र, काळी मिरी, वेलदोडा, दालचिनी, लिंबाचा रस आपल्याला लागेल, नंतर धनेपूड, तिखट, हळद, मीठ आणि सजावटीकरता काजू आणि बेदाणे। आणि इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, उकळायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण घालूया आधी थोडंसं मीठ। मीठ घालून झालंय, त्याच्यामध्ये आपण हे सोया चंक्स आधी ट्रीट करायचे। ट्रीट करायचं म्हणजे आधी आपल्याला ते उकळत्या पाण्यातनं काढून घ्यायचे थोड्या वेळ। आणि साधारणतः आपल्याला जेवढे पुलावासाठी लागतील तेवढे आपण सोया चंक्स याच्यामध्ये घालू। थोड्या वेळ हे भिजत ठेवू, मी आज बंद केलेली आहे। जसं आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की नॉनव्हेजसाठी अतिशय उत्तम पर्याय म्हणजे हे सोया आणि त्याच्यापासून हे बनवलेले सोया चंक्स। तर याच्यामध्ये आपण पुलावात जसे आपण हे चंक्स वापरतोय आणि लिटरली आपल्याला असं वाटेल की आपण चिकन पुलाव खातोय किंवा शाही मुर्ग पुलाव खातोय असं वाटेल। पण त्याचबरोबर तुम्ही जर का तुमच्या रेग्युलर कणकेमध्ये जर का थोडंसं सोयाबीनचं पीठ टाकलं तर मला असं वाटतं की तुमच्या पोळ्या किंवा परोठे किंवा पुऱ्या तितक्याच न्यूट्रिशियस, इनफॅक्ट थोड्या जास्तच न्यूट्रिशियस होतील। किंवा तुम्ही पनीरच्या ऐवजी तुम्ही सोया पनीर वापरलं तर तुम्हाला तुमच्या रोजच्या जेवणात एक वेगळी चवसुद्धा मिळेल आणि ऑब्व्हियसली तितकंच परिपूर्ण आहारसुद्धा मिळेल। आणि जर का तुम्ही व्हेजिटेरियन असाल आणि काही लोकांना दूध पिता येत नाही कारण त्यांना दुधापासून बनवलेले प्रकार किंवा दूध त्यांना शरीराला ते पचत नाही, तर अशा लोकांसाठी सोया हा अतिशय उत्तम म्हणजे बेस्ट पर्याय आहे असं मी समजतो। सोया मिल्क तर तुम्ही वापरू शकता, अनेक फ्लेवरचे सोया मिल्क आता बाजारात मिळतात। पण त्याहीपेक्षा तुम्ही जर का सोया सॉस घेतला, नंतर तेल, सोयाबीनचं सोया एनरिच तेल तुम्ही तुमच्या जेवणात वापरलं आणि सोया पनीर वापरलं, ज्यांना चीज खायचं नाही आहे अशांसाठी हे सोया हे सोयाचे प्रॉडक्ट्स अतिशय उपयुक्त ठरतात। आणि तुम्ही बेसिकली मुद्दा सांगायचा आहे की तुमचा आहार अतिशय परिपूर्ण असा हा बनवू शकता। सोया चंक्स आता चांगले भिजलेले आहेत त्याच्यात, या गरम पाण्यामध्ये चांगले फुलले पण आहेत। एक वाटी जर का आपण सोया चंक्स ह्याच्यामध्ये भिजवली गरम पाण्यात तर त्याचं ऑलमोस्ट 2.5 पट ते फुलतात, त्यामुळे भरपूर क्वांटिटी मिळते आणि बरंच पचायला सुद्धा ते तितकेच हलके असतात। पाण्यात आपण हे काढून घेऊया। हे जे पाणी घेतलं मी गार पाणी आहे आणि आपण या पाण्यामध्ये हे सॉफ्ट झालेले सोया चंक्स काढून घेतोय। थोड्या वेळ आता याच्यात भिजत ठेवायचे आणि नंतर वापरताना आपण ते चांगले असे पिळून घ्यायचे आणि नंतर आपण आपल्या पदार्थामध्ये वापरायचे। आता सोया चंक्स आपण भिजत ठेवलेले आहेत, आपण ह्याची करी बनवायला घेऊया आणि ही करी नंतर आपल्याला राईसमध्ये मिक्स करायची आहे। करी बनवण्याकरता एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे, तेलामध्ये आपण आधी हा कांदा चांगला परतून घेऊ। कांदा चांगला ब्राऊन झालाय, त्याच्यामध्ये आता आपण घालूया ही आले लसणाची पेस्ट,
कांदा लसूण आणि आलू लसूण चांगली भाजली गेली आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे थोडंसं तिखट आणि हळद, थोडीशी हळद, नंतर धनेपूड आणि जिरपूड. आता याचा याच मध्ये आपण हे चंक्स घालून टाकू, चांगले भिजले गेले आहेत आता. आणि थोडेसे मी पिळून घेतोय, म्हणजे एक्सेस पाणी जे आहे याच्यामध्ये सोक झालेलं ते मी काढून घेतोय. त्याच्यामध्ये आता घालूया आपण थोडस पाणी. हे साधं पाणी घातलंय मी, ह्याचं पाणी नाही घातलेलं आहे, साधं पाणी घातलंय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडस दही घालायचंय. हे दही माझ्याकडे आहे, थोडस मी दही जरा नुसतं ढवळून घेतो, बीट करून घेतो, म्हणजे त्याचे जे लम्स आहेत ते सगळे डिझॉल्व होतील. थोडेस अर्धी वाटी दही घातलंय मी आणि आपला हा कुर्मा ग्रेव्ही सारखी ही ग्रेव्ही आपली तयार झाली आहे. वाव. आता ही ग्रेव्ही आपली थोडीशी शिजवून घेतोय मी. टोमॅटो वगैरे याच्यामध्ये काही घातलेला नाही आहे. इकडे आपल्याला पुलावाची तयारी करायची आहे. पुलाव बनवण्याकरता थोडंसं तेल मी या भांड्यामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यात घालायचं आपल्याला शाही जिरं. शाही जिरं जरा चांगलं तडतडून दे. शाही जिरं घालून झालं की त्याच्यामध्ये आपण घालूया तमालपत्र, नंतर लवंग, थोडीशी काळी मिरी, म्हणजे बेसिकली अख्खा गरम मसाला, एक दोन वेलदोडे, एक दालचिनी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही जी ग्रेव्ही आपण बनवली आहे ही ग्रेव्ही सगळीच्या सगळी आपण ह्याच्यात घालणार आहे. ग्रेव्ही घालून झाली, त्याच्यामध्ये आपण आता हे पाणी घालूया आणि या पाण्याला उकळी देऊया. पाणी आता उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हा जो तांदूळ मी भिजत ठेवला होता तो आपण घालूया. त्याच्या बरोबरचं पाणी मात्र आधी मी काढून घेतो आणि हा सगळ्याच्या सगळा तांदूळ आपण याच्यात घालूया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा स्वादाकरता लिंबाचा रस घालायचा आहे वरना. नंतर साजूक तूप आपण याच्यावरती घालूया आणि काजू, बेदाणे आणि मुद्दाम मी याच्यात कोथिंबीर घालत नाही आहे. आता मस्तपैकी 10 मिनिटं आपण हा भात या स्टीममध्ये शिजून देऊया. आता हा भात मस्त शिजणार आहे या स्टीममध्ये, तोवर तुम्ही याची साहित्य आणि कृती घेऊन घ्या. शाही पुलाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य सोया चंक्स, बारीक चिरलेला कांदा, भिजवलेला तांदूळ, तूप, दही, आला लसूण पेस्ट, जिरेपूड, शहा जिरं, लवंग, तमालपत्र, काळी मिरी, वेलदोडा, दालचिनी, लिंबाचा रस, धणेपूड, तिखट, हळद, मीठ, काजू आणि बेदाणे. कृती: प्रथम सोया चंक्स गरम पाण्यात भिजवून नंतर गार पाण्यातून निथळून घ्यावेत. कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, आलं लसूण पेस्ट, तिखट, हळद, धणेपूड, जिरेपूड, सोया चंक्स, पाणी, दही आणि मीठ घालून मिश्रण वाफवून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये शाही जिरं, तमालपत्र, लवंग, काळी मिरी, वेलची, दालचिनी, सोया चंक्स चं मिश्रण, पाणी, भिजवलेला तांदूळ, लिंबाचा रस आणि 2 चमचे तूप घालून पुलाव वाफवून घ्यावा. वरून काजू आणि बेदाणे घालून डिश सर्व्ह करावी.